घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकणे एका वृद्धाला महागात पडले. सायबर गुन्हेगाराने लष्करात अधिकारी असल्याची थाप मारून 2 महिन्यांचे आगाऊ भाडे पाठवण्याच्या नावावर फसवणूक केली आहे. या प्रकरणी बेलतोरोडी पोलिसांनी सतीश उद्धव चिमलवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. चिमलवार हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना त्यांचे घर भाड्याने द्यायचे होते, त्यामुळे त्यांनी एका संकेतस्थळावर यासंबंधीची जाहिरात टाकली होती. त्यात त्यांचा मोबाईल क्रमांक देखील होता. जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली. दिल्लीतून कामठीत बदली झाल्याने तातडीने घर हवे असल्याचे त्यांना सांगितले. त्याने लष्कराशी संबंधित त्याची कागदपत्रे देखील पाठवली, त्यामुळे चिमलवार यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने 2 महिन्यांचे आगाऊ भाडे देण्याच्या नावाखाली 16,000 रुपये पाठवतो असे सांगून 1 रुपयाच पाठवला. चिमलवार यांनी 1 रुपया मिळाल्याचे सांगताच त्याने त्यांना पेटीएमचा QR कोड पाठवण्यास सांगितले. तसेच येस बँकेचे खाते क्रमांक व IFC कोड नमूद करून टाकण्यास सांगितले. चिमलवार यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून 16,000 रुपये वळते झाले. चिमलवार यांनी त्याला ती रक्कम परत मागितली असता त्याने तशीच प्रक्रिया करण्यास सांगितली व त्यांच्या 2 बँक खात्यातून एकूण 1,92,000ची रक्कम त्यांच्या येस बँकेच्या खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिमलवार यांनी बेलतोरोडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. चौकशीत येस बँकेच्या खातेधारकाचे नाव मयंक नागर असल्याचे समोर आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.